हे बघा मित्रांनो, हा ॲपलचा फोन आहे, 1.5 लाखाचा. खालून दाखव, खालच्या साईडने बघा कसं आहे. मित्रांनो, तर मी आलेलो आहे आता मुंबईच्या फेनॉक्स मार्केटमध्ये. आपला जसा औरंगाबादचा जो औरंगाबादचा मॉल आहे रोजम मॉल, तर तसाच इथं मुंबईमध्ये फेनॉक्स मॉल आहे. तर बघू शकता मी आता सध्या पार्किंगमध्ये आहे आणि ते माझे भाऊजी आहे तर बाईक लावत आहे पार्किंगमध्ये आणि आपण आता वर जाणार आहोत. बघूया इथला मुंबईचा मॉल कसा असतो तर, कारण औरंगाबादचा आपण तर बघितलेला आहे, बघितला नसेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये आहे, बघून घ्या. बघा किती मोठी पार्किंग आहे. बघा मित्रांनो, ही ऑडी गाडी आहे, खूप मस्त मस्त आणि महागड्या गाड्या आहेत. ते त्या साईडला BMW आहे आणि ही MG. बघू एखादी फरारी जर दिसली इथे तर फरारी नसणारच बहुतेक. फरारी तुम्हाला मी दाखवली मागच्या व्हिडिओ मध्ये, खूप छोटी आणि ती बघा खूप एक्सपेन्सिव्ह गाडी, मर्सिडीज बेंझ. हा इथे या मॉलचा मॅप आहे आणि या साईडला एंट्री आहे. या एक्सलेटर ने आम्ही वर जातोय, मास्क इथे कंपल्सरी आहे. खूपच मस्त असा मॉल आहे. आता बघूया भाऊजी कुठे कुठे घेऊन जात आहे आपल्याला. तर मित्रांनो, तर आम्ही आता सगळ्यात लास्ट फ्लोअरला आलेलो आहे. बघू शकता याच्यावर काही सुद्धा नाही, लास्ट फ्लोअर आहे. बघू शकता मी तुम्हाला खाली चारही फ्लोअर दाखवतो, तरी पण खालचं मजलं दिसत नाही आपल्याला. इथले रेस्टॉरंट आहे. वाव, इथं खूपच मस्त दृश्य असं आहे. कशाची मूर्ती आहे ती? या साईडला फूड कोर्ट आहे. किती मस्त मस्त गोल गोल फिरत आहे ऑटोमॅटिक आणि खूपच सुंदर असं वाटतंय. आणि हे कशाचं बनवलंय ते मला माहित नाही. आपण खाली जाऊया आणि बघूया काय आहे तर. खरंच मित्रांनो, इथला जो मॉल आहे खूपच भारी आहे आणि एकदम ब्रँडेड स्टोर इथे आहेत, रेस्टॉरंट आणि वगैरे खूपच मस्त. बघू शकता माझ्या मागे एकदम खाली आहे. अरुस तर नुसता इकडे तिकडे बघतोय, कारण त्याला सगळंच नवीन दिसतंय. आणि आपण आता जात आहोत गेम झोन मध्ये, टाइम झोन याला म्हणतात. बघा किती मस्त मस्त गेम आहेत. वाव, खूपच भारी. हे कॅन्डीज आहे इथे, इथे पैसे टाकावं लागतात आणि कॅन्डीज तुम्हाला भेटतात. हे आहे मिनी ट्रेन. डुम 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 वाजत आहे बाळा. हे बघा जे औरंगाबाद मध्ये आपण पाहिलं होतं ते इथं पण तो सेम गेम आहे. खरंच खूप भारी वाटतं इथे, बघू शकता सेम आपल्या औरंगाबाद मध्ये प्रोजेक्ट मॉल आहे तसंच इथं पण आहे.
आहे जोकर, हे कसा गेम आहे काय माहित पण भारी आहे. आणि ही आहे 3D कार रेसिंग, याने आपण शूट करू शकतो म्हणजे ते गेम आहे. आणि हे बॉल आपल्याला गोल करायचे. टॉफीज, आपण जेवढे पैसे टाकले तेवढे टॉफी आपल्याला भेटणार, पण किती भेटणार ते माहीत नाही कारण त्याची गॅरंटी नाही. आपण जेव्हा पैसे टाकले तेव्हा आपल्याला चॉकलेट भेटतील किंवा नाही भेटतील. या गेमचे हे ते रूल्स आहेत. तुम्ही स्टॉप करून बघू शकता. ते पण सेम गेम आहे, सगळे गेम आहे तिथे सगळे. आणि हे कोणता गेम आहे काय माहित, नवीनच अजून. हा मॉल खूप मोठा आहे, बघूया आता पुढे काय काय येतं. इथे काहीतरी लटकलेलं दिसतंय, काय आहे काय माहित. वाव, खूपच मस्त असं व्ह्यूज आहे इथून. चला तर मग आपल्याला खाली जायचंय कारण आपण लास्ट फ्लोअरला आलतो. हे या साईडनं बघू शकता किती भारी आहे. आणि तो मोर जो आहे तिथे आपल्याला जायचंय, त्या एस्केलेटरने खाली खाली जायचंय. तर चला जाऊ, हा काढूया. चल आहे, थर्ड फ्लोअर आहे वाटते. रेस्टॉरंट बार आता आम्ही आलेलो आहोत. हा तिथे जायचं आपल्याला, तिथे फोटो काढू आपण जाऊ. समोर लाइट्स वगैरे डिस्को लाइट्स लावलेले आहेत, म्हणजे समोर काहीतरी असेल असं वाटते. वाव, खूपच मस्त देखावा बनवलेला आहे इथे. मित्रांनो, तुम्हाला मुंबईचा मॉल कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चल बघा कसं मॉडेल जाते. हे मुंबईचे मॉडेल आहेत. फिलिंग्स फ्रीकिंग गुड, फिलिंग्स फ्रीकिंग गुड. आता आपण सेल फोटो स्पॉट आहे, तिथे जाऊया आणि फोटो काढ. बघा इथे फोटो काढण्यासाठी स्पॉट आहे, आपण रणिताचे 2-3 फोटो घेऊया. तिथे आम्ही फोटो शूट केलाय, रणिताचे 1-2 फोटो काढले आणि आता इथे पण खूप मस्त वाटतंय. इथे फोटो काढूया. फिलिंग्स फ्रीकिंग गुड, इथे आम्ही सेल्फी घेणार आहोत. हे बघा जे आपण वरून स्पॉट पाहिला होता फुलांचा, हा इथे आहे. आपण थोड्याच वेळात आता इथे जाणार आहोत. खरंच खूप मस्त बनवलेला आहे बोट आणि नाव, आणि नावेमध्ये बोट. हे आहे समोरची साईड. आता आपल्याला खाली जायचं इथे. बघा माझ्या मागे किती मस्त मस्त स्टोअर असे आहेत. आणि या मॉल मधल्या लाइटिंग मुळे मी पण एकदम भारी दिसलोय. हे जे आहेत ते डुप्लिकेट झाड आहेत, तरी पण असं एकदम रिअल सारखे वाटतंय.
मागे जे आपण लाइटिंग्स बघितले होते ते आहे समोर बघा किती मोठं आहे। इथे क्रोमा क्रोमाचं स्टोर आहे म्हणजे क्रोमाचे इलेक्ट्रिक्स आहे तिथे। बघा इथे इलेक्ट्रॉनिक्स भेटतात, इथे ऍपल मोबाईल पासून तर सगळं काही भेटते। एलसीडी किती मोठं आहे मित्रांनो, हा बघा ऍपलचा फोन आहे आणि हे आमचं ड्रीम आहे की हा फोन आम्ही नक्की घेणार। त्याची किंमत बघू शकता। हे बघा मित्रांनो, हा ऍपलचा फोन आहे 1.5 लाखाचा। खालून दाखव, खालच्या साइड ने बघा कसं आहे। iPhone 13 Pro। हा स्टॅच्यू कशाचा आहे ते मला अजून पण समजलं नाही, पण खूप भारी दिसतंय बघण्यासाठी। जर मित्रांनो तुम्हाला समजलं की हे काय आहे तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा, मी दाखवतो तुम्हाला। असं काहीतरी वेगळंच दिसतंय पण हे समजत नाही नेमकं काय आहे तर। हा हे बघा इथं लिहिलेलं आहे काहीतरी, तुम्ही स्टॉप करून बघू शकता की हा स्टॅच्यूचा मिनिंग काय नेमका। लाईफ इज कॉलिंग। त्या साईडला फूड कोर्ट आहे आणि हा स्टॅच्यू। इथे सलमान खानचं पण स्टोर आहे बिंग ह्युमन। इकडे बाय ते पुतळा हा बनवता अर्धवत राहिलेला पुतळा हा असा आहे। काय माहिती त्याला कम्प्लीट नाही केलं काय नाही, अर्ध्या मध्ये सोडून निघून गेला कारीगर, तरी पण मस्त बनवला म्हणून ठेवलेला आहे इथे। हा बहुतेक काश्मीरच्या साईडला असेल असं मला वाटतं। इथे बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे पण आम्हाला तेवढा टाइम नाही बसण्यासाठी, आम्ही डायरेक्ट जाणार आहोत। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।